आज आज सगले सी फेयरर्स हिंगा एकटाई जालो आहे नावेली कित्याक एकटाई जाले ते सांगता टू कंडेम द स्टेटमेंट मेड बाय द पीडब्ल्यूडी मिनिस्टर भावस्कर ओके हेणे एक स्टेटमेंट काढलो आहा सगले डिफेमिंग द सी फेयरर्स एंड एक्यूजिंग देम तो मोठा हे सी फेयरर्स कोण बोटीसो येले तेंगा एनवायरमेंटर एनवायरमेंटल प्रोटेक्शनाक कांयच खबर ना म्हणटो बिसे येवन म्हणजे तेगे भाशेन सांगप आतां हे बिसे येवन बॉम्ब मारूंक सोदताय हो कितें करूं सोदताय ते स्टेटमेंटूय ऑल्सो काळ ती व्हेरी कन्फ्युजींग इज ही ट्राइंग टू हे सप्रेसेस करूं सोदता सी फेयरर्सांक बाय सेईंग दॅट दे आर इग्नोरंट ऑर दे आर सॉर्ट ऑफ नॉट नोईंग एनिथींग अबाउट द एनवायरमेंट ऑर दे आर नॉट गोवन्स ऑफ वॉट ही इज ट्राईंग टू से इट्स व्हेरी कन्फ्युजींग तेका एक व्हेरी क्लियर मेसेज दिवपाक सोदताय दॅट वी सी फेयरर्स आर सन्स ऑफ द सॉयल्स मोर दॅन इवन हीम हो पावस्कर आहा तो आमचो एनवायरमेंटल एनवायरमेंटला एक एनवायरमेंटला डिस्ट्रक्शन करून भोंवता आनी ही सपोर्टींग दीस गव्हर्मेंट वीच इज डिस्ट्रक्टींग द एनवायरमेंट एंड वी एज अ सी फेयरर्स वू आर ट्राईंग टू प्रोटेक्ट वी वॉन्ट टू से दॅट वी आर द सन्स ऑफ द सॉयल मोर मच मोर हार्डकोर एंड बेटर दॅन हीम ओके आनी आमी तेका दुसरे आनी सांगूंक सोदता की रिगार्डींग दीस हे आतां तेणे स्टेटमेंट पास केले तेजे तेका हांव सांगूंक सोदता की तेका तरी दिसता सी फेयरर्स कोण तरी इग्नोरंट आसात म्हणून जाल्यार आमी सांगूंक सोदताय दॅट सी फेयरर्स हॅव रिच टू द टॉप डेजिग्नेशन ओके मोस्ट ऑफ द सी फेयरर्स हिंगा आहाय ते ग्रेज्युएट पोस्ट ग्रेज्युएट आसाय दे मे बी एनी रँक ओके आय हॅव ऑल्सो बीन टू द डेजिग्नेशन आय एम सेलिंग एज अ कॅप्टन हिंगा आनी दोग तीग जाण कॅप्टन आहाय चीफ इंजिनियर आहा इज अ चीफ इंजिनियर या सो वी जस्ट वॉन्ट टू टेल यु नो टू दिस पार्सेकर एंड दिस गव्हर्मेंट दॅट डू नॉट एक्यूज ऑर डिफेम द सी फेयरर्स ओके आतां आमचे इतले क्रूज लायनीन टॉप क्लास आमचे वर्ल्ड क्लास शेफ्स आसाय मॅनेजर्स आसाय सो लॉट ऑफ पीपल आर हायली एड्युकेटेड आनी ते इवन लो लेवलाचे कोण आसाय ते देखून लॉट ऑफ देम आर ग्रेज्युएट एंड पोस्ट ग्रेज्युएट्स ओके सो डू नॉट डिफेम अस आनी सांगू सेम टायम आमी सांगूं सोदताय की हो तुजो पीडब्ल्यूडीचो तूं पोस्ट घेवन हे मिनिस्टराचो पोस्ट घेवन आसा तुका तरी दिसता की यू आर मच बेटर ऑफ दॅन द सी फेयरर्स तुका आमचे बरें ओपन चॅलेंज आसा यू कम एंड सीट वीथ अस तुका आमी एनवायरमेंटल प्रोटेक्शनाची पॉलिसी ऑर कितें आसा तें तूं येवन बरय तूं ए बी सी डी बरयता म्हणल्यार आमचे भुरगे सी फेयरर्स एनसायक्लोपिडिया बरोवन काबार करतले दॅट मच नॉलेज वी हॅव आवर सी फेयरर्स हॅज गॉट ओके टू डिफेम आमच्या सी फेयरर्सां भितर देखून ऑन बोर्डू देर आर लॉट ऑफ एनवायरमेंटल ऑप्शन्स देखून आसाय दे आर कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड्स अ सोसायटी मे बी बी इट इकॉनॉमिकली मे बी इट इवन प्रोटेक्टींग द एनवायरमेंट देर इज लॉट ऑफ कॉन्ट्रिब्युशन फ्रॉम द सी फेयरर्स ओके सो डू नॉट डिफेम दॅम एन्ड डू नॉट ट्राय टू मेक दॅट थिंग सेईंग दॅट वी आर नॉट वी शूड नॉट पार्टिसिपेट तूं केसले हक आनी रायट ना नॉट टू से दॅट वी आर नॉट आना आमगे स्ट्रोंग डिमांड इज देर दॅट टू पार्टिसिपेट इन दीस टू एपोलॉजायज टू द सी फेयरर्स दीस स्टेटमेंट केल्या ती टोटली रॉंग आसा एन्ड दीस स्टेटमेंट केल्या ती यू शूड एपोलॉजायज टू ऑल द सी फेयरर्स इफ यू डू नॉट एपोलॉजायज टू सी फेयरर्स वी आर गोईंग टू टेक दीस एज अ चॅलेंज इन 2022 आनी ऑल सी फेयरर्स वी वील कम 2022 इन फेब्रुवारी इन द मंथ ऑफ मार्च वी वील टेक दीस एज अ वेकेशन कम इलेक्शन कॅम्पेन एन्ड वी वील डिफीट दीस government which is destructing our environment. Bhavaskar Bondo we demand Bhavaskar Bondo we demand Bhavaskar Bondo we demand Ram my name is Alvin Antao I'm from here in Nagali I'm coming here to condemn the statements made by Mr. Bhavaskar PWD minister what he has said is total disrespect to our Goa Goa is predominantly a seafaring state no it's like we have been seafaring for generations not first generation our past 3-4 generations have been seafarers in Goa. What he has said and how he has treated seafarers in his statement is total disrespect. This man doesn't know what we do to protect our environment on board. We've got big regulations on board. We protect our seas, our plastic regulations. We've got regulations to protect our air and this and that, whatnot. I can show him, I can give him a big lecture of the, if he wants on that one topic on environment protection. But what he thinks seafarers are, is a totally, he's got a totally different picture, wrong picture of seafarers. And what he has said is totally wrong about seafarers. And I totally condemn whatever he has said and he should apologize to all the Goan seafarers for what he has said, what he has been saying. Yeah, I have a question is Arun Sota. सीफेरांचो जो पयसो येता तेज्या उद्देशी इंडियन इकॉनॉमी बूस्ट जाता डेफिनेटली वी आर कॉन्ट्रिब्युटींग टू द इकॉनॉमी ऑफ द स्टेट एन्ड ऑफ द कंट्री ऑल्सो
We are getting a lot of foreign exchange to the country. Sydney? Yes. Seafarers' contribution is a huge for the state of Goa. आमचे कॉन्ट्रिब्यूशन आसा ते ह्यूज आसा बिकॉज आवर फॉरेन रेमिटन्स ते जे येता गोंया इट इज वी आर मॅसिव कम्युनिटी ऑफ अ सी फेरर्स आमची गोंया सो इतलो ह्यूज सी फेरर्स कॉन्ट्रिब्यूशन तरी रेवेन्यू स्टेट रेवेन्यू तरी येता जाल्यार हे मिनिस्टर्स आनी हो सरकार आमचे सी फेरर्सांचे आयकूंक कित्याक रेडी ना कितें डिमांड्स आनी एशको डिफेम करूंक सी फेरर्सां आनी वी स्ट्रॉंगली एज यू सेड वी स्ट्रॉंगली कंडेम द स्टेटमेंट तांणी कितें केली ती एंड वी वॉंट ही वी डिमांड अ एपोलॉजी वी वॉन्ट एपोलॉजी आनी तो एपोलॉजी करना जाल्यार आमी 2022 दाखयतले आमचे सी फेरर्सांची युनिटी आनी इन द 2022 वी वील मेक शुअर दॅट आमचे वेकेशन काम इलेक्शन कॅम्पेन आमी करतले आनी हे सगळे चोर बसले तेंगा चाळीसूय दलाल आसा भावस्कर बंडो वी डिमांड भावस्कर बंडो वी डिमांड भावस्कर बंडो वी डिमांड काल तुमी जाणा आसतले आमगे मिनिस्टर भावस्करान तो स्टेटमेंट केलो तेणे स्टेटमेंट केला ते सी फेरर्स आहाय ते आमक शिकय ना काय एंड कशें एनवायरमेंट प्रोटेक्ट करपाक जाय ते आनी तुमी चुकोन पावले म्हणटा उतर उजार केले तेणे चुकोन पावले म्हणून गोंया म्हणजे गोंय कोणाले तेगेले गोंय सगळे आमी गोंयकार नीज गोंयकार आनी आमी गोंय येयले सो तेंगे एम आसलो आसतलो आमी थिंग दवरपा तेणे स्टेटमेंट केले ते भाशेन चुकोन पावले म्हणजे तेंगे एम आसलो आसतलो आमी थिंग दवरपा पूण आमी हिंगा हाय गोंया आमकां एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी आमगे गोंयचे पासून झगडपा आनी तेका लागून आमी झगडाय आनी हो स्टेटमेंट एज अ पिपल रिप्रेजेंटेटीव तेंकां उलोवपाक तेका कळना तेणें कितें म्हणलें चुकोन पळोवप म्हळ्यार तेणें स्टडी करपाक जाल्लें उलोवच पयलें इन पावर आसा म्हणटा तेणें कितें उलोवपा शिरपणा सो आमी तेका कडेन हो तेणें स्टेटमेंट केलो तो कंडेम कोताय आनी तेणें हेजेर एपोलॉजी मागोवची जाता ते बागीन बेगीन सगळें आनी हें आमी तेणें एपोलॉजी मागना जाल्यार आमी कॅप्टनान आनी आमी जेन्ना सांगिल्ले ते भाशेन आमी तेंकां 2 दाखयताले कितें वी वील काम डावन स्पेशली टू शो देम द पावर ऑफ सी फेरर्स पावर भावस्कर बंडो वी डिमांड भावस्कर बंडो वी डिमांड भावस्कर बंडो वी डिमांड मिस्टर भावस्कर तुमकां सांगूंक सोदिता हांव पॅसेंजर शिपाचे आसता आनी पॅसेंजर शिपाचे कितले भाशेन रँक आहाय कॅप्टन तूं एनवायरमेंटल रँक म्हणलो हांव म्हणून तूं तुगे एनवायरमेंटल हिंगा वापर सांगता न्हू हिंगा आमकां हिंग येवपाक पडला आमी कितकोन एनवायरमेंटल सालवार करपाक जाय तो सो बोंड्या थिंग रावन तूं कितें उलयनाका नोणे जाल्या जरी तर तुक तर दिसता हो गोवोरमेंट तुगेलो आनी तुक तर हो शिकोवन पुतल्या भाशेन तूं तर तेंगे आयकता न्हू जाल्यार तूं रोंग आनी तूं गोंयच्या लोकां आख्या गोंयच्या लोकांची तूं वाट लायतलो देखून तुगेले गांवां कोण तारोट्या आसतले तेंकांय सांगता सगळ्यां तारोट्यां आनी आख्या गोंयकारांक तारोट्यां सांगता आयज तुमी येयले ते थोडेच आयले मुखे भाशेन तारोट्यां क्रावड हो बीग क्रावड जावपाक जाय आसलो नियरली 7,000-8,000 तरी जावपाक जाय आसलो सो सगळ्यां कोण मागता तुमी नेक्स्ट टायम तर कितें जालें जाल्यार सगळ्या हेचे आनी सगळ्यां पोश करचे भावस्कर बंडो वी डिमांड भावस्कर बंडो